to see the concept of solubility, but to study solubility, first we must understand the meaning of solutions, which are of three types. We call the solutions as saturated, unsaturated and supersaturated solution. Upon solubility definition kartana, you will require the word saturated. You must know first that what is a saturated solution, what is unsaturated and supersaturated. So just see here, what is unsaturated solution? When you take some amount of water in a beaker and add small amount of substance, that substance dissolves easily in water. That type of solution becomes unsaturated. As compared to water, the amount of substance that is added is very small. Hence, the solution is said to be unsaturated. What is saturated now? When in water that is taken in a beaker, you add sufficient amount of substance. You add sufficient amount of substance that due to which the substance gets equally distributed in water and water becomes saturated. इतका सॉल्ट आपण ऍड करतो की आपण अजून ऍड केला तर वॉटर तो सॉल्ट आपल्यामध्ये डिझॉल्व्ह करू शकणार नाही. सो यू कॉल दॅट एज व्हॉट? सफिशियंट अमाउंट. यू ऍड सफिशियंट अमाउंट ऑफ सबस्टन्स इन वॉटर अँड स्टर द मिक्सचर. दॅट टाइप ऑफ सोल्युशन बिकम्स अ सॅच्युरेटेड सोल्युशन. अँड व्हॉट इज सुपर सॅच्युरेटेड? सुपर म्हणजे सॅच्युरेटेड पेक्षा अजून सुपर सॅच्युरेटेड. मग आपल्याकडे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून सबस्टन्स ऍड करा. आता काय होणार? हा एक्स्ट्रा ऍड केलेला सबस्टन्स वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकणार नाही. सच सोल्युशन इज कॉल्ड ॲज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे अनसॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज व्हेरी स्मॉल. सॅच्युरेटेड मध्ये अमाऊंट ऑफ सॉलिड दॅट आर ऍडिंग इन वॉटर इज सफिशियंट अमाऊंट, सफिशियंट. अँड सुपर सॅच्युरेटेड यू कॉल सुपरमॅन, मॅन पेक्षा अजून श्रेष्ठ सुपरमॅन. त्याचा सुपर सॅच्युरेटेड म्हणजे सॅच्युरेटेड मध्ये तुम्ही अजून एक्सेस सबस्टन्स टाका, जे सोल्युशन मिळेल दॅट सोल्युशन विल बी कॉल्ड अ सुपर सॅच्युरेटेड. तो आता वील सी द डेफिनेशन ऑफ सॉल्युबिलिटी. नो व्हॉट इज सॉल्युबिलिटी? यू डिफाइन इट एज अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स पर युनिट व्हॉल्यूम इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. तो अमाउंट ऑफ सबस्टन्स जितका आपण सॉल्ट ऍड करतोय आणि तो डिझॉल्व होतोय किती मध्ये? पर युनिट व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे 1 ml मध्ये किती झाला डिझॉल्व, किंवा 100 ml मध्ये किती झाला, किंवा 1000 ml मध्ये किती झाला, पर युनिट व्हॉल्यूम. मी 2 ml मध्ये घेऊ शकत नाही, 200 ml नाही, 300 ml नाही. पर युनिट व्हॉल्यूम इंडिकेट्स 1 ml मध्ये किती झाला डिझॉल्व, 100 मध्ये किती, और 1000 मध्ये किती, म्हणजे 1 liter मध्ये किती. तसं जेव्हा आपण कन्सिडर करतो दॅट इज सेट टू बी सॉल्युबिलिटी. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स पर युनिट व्हॉल्यूम इन सॅच्युरेटेड सोल्युशन. की मी जेव्हा सॅच्युरेटेड सोल्युशन फॉर्म केलेलं आहे त्याच्या पर 1 ml मध्ये और 100 ml मध्ये और पर लिटर मध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, मग हा अमाऊंट म्हणजे हा ग्रॅम्स मध्ये आपण मेजर करणार. आता कम टू मोलर सॉल्युबिलिटी. आता वर्ड काय आला? मोलर. मोलर आला म्हणजे यू आर गोइंग टू मेक यूज ऑफ द टर्म मोल हियर. तर हाऊ डू यू कॉल? यू डिफाइन द कन्सेप्ट ऍज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स. इथे काय होता? अमाऊंट ऑफ सबस्टन्स, सबस्टन्स इन ग्रॅम्स दॅट वॉज ऍडेड टू फॉर्म अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता इथे काय आहे? द नंबर ऑफ द मोल्स ऑफ द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स दॅट इज नीडेड, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स दॅट इज नीडेड टू गिव्ह अ सॅच्युरेटेड सोल्युशन. पण किती? 1 liter. इथे अमाऊंट फिक्स नाहीये. अमाऊंट मे बी 1 ml, इट मे बी 100 ml और इट मे बी 1 liter. इथे अमाऊंट इज फिक्स्ड, इट इज 1 liter ऑफ सोल्युशन. पर 1 liter मध्ये नंबर ऑफ मोल्स किती लागतात सबस्टन्सचे टू फॉर्म अ सॅच्युरेटेड सोल्युशन, दॅट इज सेट टू बी मोलर सॉल्युबिलिटी. सो सी द टू कन्सेप्ट. सॉल्युबिलिटी मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम फॉर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन. अँड मोलर सॉल्युबिलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स that is present in 1 liter of saturated solution. The amount fixed is 1 liter. The volume that is there is fixed 1 liter. Now, we are going to consider the concept of molar solubility. So, we call that let S be the molar solubility of ions in a solution. Then for a salt, suppose we have a salt in general AXBY. Then, the salt ionizes to give x times a y plus c, x times
ax आहे म्हणजे x टाइम्स a फॉर्म होणार, x टाइम्स a y प्लस अँड y टाइम्स b x मायनस, बॅलन्स एक्सचेंज होते आयन्स फॉर्म होताना. तो यू हॅव दिस. नाउ एक आयन ची सॉल्युबिलिटी आपण s कन्सिडर केली आहे, लाईक आयन a y प्लस याची सॉल्युबिलिटी किती आहे s. सिमिलरली द अदर आयन b x मायनस याची सॉल्युबिलिटी किती आहे s. तो वी आर फॉलोइंग द सॉल्युबिलिटी एज s, वी आर अज्युमिंग द सॉल्युबिलिटी एज s. कुठली सॉल्युबिलिटी? मोलर सॉल्युबिलिटी s अँड s. नाउ इन द इक्वेशन x टाइम्स आयन फॉर्म झालेले म्हणून x s अँड y टाइम्स बी एक्स मायनस फॉर्म झालेले म्हणून y s. हे लक्षात पाहिजे की आपण x आणि y हे कन्सिडर करणार. नाउ ksp कम टू द इक्वेशन, ksp इज इक्वल टू व्हॉट? प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन्स रेज टू द पॉवर ऑफ इट्स कोएफिशिएंट्स. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, व्हॉट आर द आयन्स? ए वाय प्लस रेज टू एक्स, बी एक्स मायनस रेज टू वाय. हा झाला केएसपीचा एक्सप्रेशन. ना वॉट इज ए वाय प्लस? इट इज एक्स एस. सो एक्स एस रेज टू एक्स, वाय एस रेज टू वाय. हियर वी हॅव सीन द व्हॅल्यूज, हाऊ डू वी गेट? अँड सो दिस, ओपन अप द ब्रॅकेट्स, हाऊ विल यू गेट? एक्स रेज टू एक्स, एस रेज टू एक्स, वाय रेज टू वाय, s raised to y. You get the final equation as ksp is equal to x raised to x, y raised to y. You can write this as ksp, which is equal to x raised to x, y raised to y, and s raised to x plus y. When the bases are same, add the powers, so s raised to x plus y. So this formula apan kutlyahi solved sathi आपल्याला त्याचा आयनिक इक्वेशन माहिती असेल इक्विब्रियमचा, तर यू कॅन फाइंड द केएसपी व्हॅल्यूज. लेट्स ट्राय फॉर दिस. फॉर एजीबीआर, एजीबीआर इज अ स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट, इक्विब्रियम मध्ये तो एक्झिस्ट होणार एज एजी प्लस अँड बीआर मायनस. नाउ व्हॉट इज केएसपी? केएसपी विल बी इक्वल टू एक्स रेज टू एक्स. एक्स म्हणजे काय? एजी प्लस चे किती आयन्स फॉर्म झालेले, किती आयन झालेले आहेत? वन टाइम. अँड बीआर पण फॉर्म झालेला वन टाइम, ते आपण दाखवणार नाही. नो नीड टू राईट दॅट वन. इट्स अंडरस्टूड की वन रेज टू वन, 1 raised to 1 and s raised to 1 plus 1 makes the value of ksp as s square. So for AGBR you get ksp as s square. Hey questions MCQ madhe yetat. Second, let's change the salt. It is PbI2. PbI2 madhe write the equilibrium equation. Pb plus 2 plus 2 times I minus. So you have x as 1 here, pb plus 2 ion 1 and I minus is 2, 2 and it is 1. So x is 1, y is 2. Find ksp value. Ksp is x raised to 1, x raised to x, 1 raised to 1, 2 raised to 2 and s raised to 1 plus 2, which gives it as 4s cube. Come to a higher salt giving more number of ions, AlOH thrice. AlOH thrice hydrolyzes, ionizes in equilibrium as Al plus 3, plus 3 times OH minus, X is 1, aluminium plus 3 chain, ions formed are 1. So X is 1, Y is 3, 3 times OH minus is formed, Y is 3. Find KSP, KSP is 1 raised to 1, 3 raised to 3, S raised to 1 plus 3, which makes 27, S raised to 4. This question has existed in board exam as MCQ. Okay, for aluminium hydroxide, the value of KSP will be, so you must know, how does that hydrolyze, how does it ionize, how does it ionize, and then what are the values of KSP, that must be seen properly. Come to the next point of ionic product. What is ionic product? The product of concentration of ions raised to the coefficient terms. When we apply KSP, product of concentration of the ions raised to the coefficients. But ionic product at any condition, स्टार्टिंग इनिशियल कंडिशन मध्ये, आफ्टर 5 मिनिट्स, आफ्टर 10 मिनिट्स, आफ्टर 20 मिनिट्स, कुठल्याही टाइम इंटरवल मध्ये वेन यू कॅल्क्युलेट द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन्स रेज टू द कोएफिशिएंट टर्म्स, दॅट बिकम्स आयनिक प्रोडक्ट. देन व्हॉट इज सॉल्युबिलिटी प्रोडक्ट? सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इज द कन्सेप्ट दॅट इज गिव्हन ऍट इक्विलिब्रियम. आयनिक प्रोडक्ट अँड सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आर द सेम टर्म, सेम थिंग आहेत, सेम आहेत, त्यांची डेफिनेशन सेम आहेत. बट सॉल्युबिलिटी प्रोडक्ट कन्सेप्ट इज ऍप्लिकेबल ऍट इक्विलिब्रियम. अँड ऑनिक प्रोडक्ट हा कुठल्याही स्टेजला हा आपण कन्सिडर करू शकतो. डिपेंडिंग ऑन ऑनिक प्रोडक्ट व्हॅल्यू दॅट यू सी इज एस आय पी अँड केएसपी, यू कॅन फाइंड आउट
whether a solution can show precipitation or not. What is precipitation? This we have seen practically in the practicals of 11th standard. How does a precipitate form? But the theory comes here that how is a precipitate form? If you get in a solution the ionic product value greater than solubility product. Ionic product in a solution, if that value is greater than the solubility product value, he value equilibrium मध्ये exist होणार फक्त. Equilibrium पेक्षा IP ची suppose value जास्त असेल, तर the solution is said to be super saturated solution and precipitation is formed. PPT is formed in that case. मग आपल्या जितक्या केसेस मध्ये PPT obtain होतात, you get CT मध्ये आपल्याला PPT मिळते. तर त्या केस मध्ये IP value is greater than KSP value म्हणून PPT obtain होते. Second is if IP is less than KSP, ionic product ची value suppose solubility product पेक्षा less असेल, म्हणजे solubility product ची value high आहे, तर solution कसा असेल? Precipitate form नाही करणार. तो solution is unsaturated, म्हणजे त्याच्यामध्ये salt ची amount खूप कमी आहे, and there is no PPT formed. And third is if IP is equal to KSP, ionic product same as solubility product value, then the solution is saturated and equilibrium condition is obtained if the two values are same, IP is equal to KSP.